शनिवार को केंद्र की भाजपा सरकार के 3 कृषि कानूनों के खिलाफ और साथ ही पेट्रोल डीजल की दर वृद्धि को वापस लेने की मांग को लेकर शहर व जिला कांग्रेस द्वारा राजभवन का घेराव किया गया। इस दौरान कांग्रेस के अधिकारी व पदाधिकारी मौजूद थे। कृषि कानूनों को लेकर केंद्र सरकार और किसानों के बीच अभी तक कोई समाधान निकलता हुआ नजर नहीं आ रहा है। सुप्रीम कोर्ट ने हालांकि कृषि कानूनों के लागू होने पर अस्थायी रोक लगाते हुए किसानों के साथ बातचीत के लिए एक कमेटी का गठन किया है, लेकिन किसान संगठन अपनी मांगों पर अड़े हैं। किसानों का कहना है कि जब तक सरकार इन तीनों कृषि कानूनों को वापस नहीं लेगी, वो आंदोलन खत्म नहीं करेंगे। सरकार द्वारा किसानों का सुने नहीं जाने और पेट्रोल डीजल की वृद्धि को वापस लेने की मांग को लेकर शहर व जिला कांग्रेस द्वारा राजभवन का घेराव किया गया। इस दौरान प्रदेश अध्यक्ष बाला थोरात भी मौजूद थे। 15 तारखेला घेराव घालण्याचा कार्यक्रम आपला होता संपूर्ण देशामध्ये, आपल्याकडे ग्राम पंचायतच्या निवडणुका होत्या, त्यामुळे आपण 16 तारीख ठरवली, पण नंतर लक्षात आलं की राज्यपाल महोदय हे आता मुंबईमध्ये नाहीत, ते नागपूरला आहे आणि 24 तासामध्ये तयारी करून आपण हजारोच्या संख्येने इथं उपस्थित राहिलेलं आहे। पहिलं तुमच्या सगळ्यांचं स्वागत। जे कायदे करण्यात आले ते कोणा करता करण्यात आले असा ज्यावेळेस विचार येतो, ते फक्त धनदांड्यां करता करण्यात आलेले आहे, ते नफेखोरां करता करण्यात आले आहे, ते साठेबाजां करता करण्यात आलेले आहे। हे केंद्र सरकार कोणा करता काम करतं असा प्रश्न सगळ्यांना पडावा। आज संपूर्णपणे 52 दिवस झाले शेतकरी दिल्लीला घेराव घालून बसले आहे, सिंधू नदी काठी घेराव घालून बसलेले आहेत, परंतु त्यांना क्यू येण्यास तयार नाही। थंडी वाऱ्याची परिस्थिती आहे, तिथली थंडी मोठी मोठ्या प्रमाणावर आहे, तिथं गार पाण्याचा मारा त्या शेतकऱ्यांवर करण्याचं पाप केंद्र सरकारनं केलं आपल्या सगळ्यांना दिसतं। मी आपल्याला या निमित्तानं हे सांगेन की महाराष्ट्रात आमचं सरकार आहे महाविकास आघाडीचं सरकार आहे। भारतीय जनता पक्षाला आम्ही दूर ठेवलं, 3 पक्ष एकत्र आलो आणि सरकार बनवलं। पण मला सांगायला वाटतो इथं आमचे सगळे मंत्री महोदय इथं बसलेले आहेत, आमदार महोदय बसलेले आहेत। पहिला निर्णय आम्ही घेतला कर्जमाफीचा, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जाऊन पडली, विना सायास जाऊन पडली, कोणताही त्रास झाला नाही, विना सायास त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम हे आपण या सरकारनं केलेलं आहे। MSB ऑफिस चौक, जिल्हा परिषद कन्याशाला, तिड़के महाविद्यालय के बाजू काटोल रोड से मोर्चा निकाला गया। मोर्चे में सभी विद्यमान व पूर्व सांसद, विधायक, पदाधिकारियों, सेवादल, महिला युवक कांग्रेस, NSUI के पदाधिकारी, सभी सेल के पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार, BCN न्यूज, नागपुर।